मांद्र्या पेडण्या बुधवारा भौशीक बांदकाम मंत्र्या हस्तुकीं दोन ल्हान पुलांचें उक्तावण जालें. ह्या सुवाळ्याक थळावे आमदार दयानंद सोपटे आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्या घरी कामासाठी गेलो, जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्या कामासाठी गेलो, त्यांचे आपले ओएसडी पण उभे आपले इथं आहेत. कधीही कुठलंही काम नाही, जमणार नाही, करणार नाही, चुकून सुद्धा त्यांच्या तोंडावाटी आलेलं नाही. म्हणूनच या माझ्या मतदारसंघात नवी पंचायती क्षेत्रात कुठं ना कुठंतरी बारीक मोठ्याचं कामाची सुरुवात नारळ फोडून होत आहे. आणि मी तुमच्या सगळ्याच्या समक्ष सगळ्याच्या वतीनं आदरणीय मंत्र्याकडे मागणी करतो. खरं म्हणजे मागणी करण्याची गरज नाही, कारण एक वर्ष एक महिना ज्या पद्धतीनं मला सहकार्य त्यांचं लाभलं, कामं होत आहेत, आणि त्याच पद्धतीने याच्याही पुढे त्यांचे सहकार्य ते सुद्धा योग्य रीत्या आणि योग्य वेळी मिळणार अशी मी स्वतः आमदार या नात्याने तुम्हाला ग्वाही देतो. एकच खात्याला विनंती आहे, कारण काही आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत, अगदी नावावर नमूद करत नाही, कारण काहीतरी काम घेऊन एक एक वर्ष जर झालं तरी कामाचं आम्ही पाठपुढे करत असतो पण काम झालं नाही. प्रामुख्यानं जे रस्त्यांचं डांबरीकरण रखडलेलं आहे, हे डांबरीकरण कदाचित 15 ते 20 तारखेअगोदर होणं अत्यंत गरज आहे. आपले ई इथं बसलेले ई आहेत, जे ई त्यांना कोण असे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना माहीत आहे. मी माझ्या जनतेच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो, उद्यापासून त्यांना काम सुटक्या द्या आणि सांगा हे जी अर्धवटची कामं राहिलेली आहेत हे कामं जास्तीत जास्त लवकर करा. जे पोर्तुगीज कालीन आणि 50 वर्षाआधी बांधलेले होते त्याचं ऑडिट करून ते कुठे आधी घ्यायचे कुठे नंतर घ्यायचे असं ठरवलेलं आहे. त्याशिवाय जे पाईप कलवट आहे जवळजवळ सबंध गोव्यात जवळजवळ 1000 पाईप कलवट छोटे छोटे आहे. ते पाईप कलवट आज डिटोरिएटेड स्टेजमध्ये आहे, म्हणजे त्यात जे पाईप्समध्ये जे लोखंड असतं ते गंजलेलं आहे आणि ते गंजलेलं पाईप्स जसंच का ठेवले तर केव्हा ना केव्हा ते पाईप कलवट कोसळणार. आणि त्यासाठी आम्ही असं नमूद केलंय की येत्या वर्षी जवळजवळ 30% ऑफ दॅट टाईप ऑफ ब्रिजेस हे कम्प्लीट करण्याचं ध्येय समोर ठेवून आम्ही काम केलेलं आहे. मला अभिमान वाटतो, तुमचे आमदार आहेत ते सत्यवादी आहेत, जे काम लोकांना अर्पण करायचं असतं त्याच्यासाठी त्यांना चिंता आहे ते प्रत्येक पायल स्वतः घेऊन एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे जातात आणि आमच्या ओएसडीकडे जातात आणि त्यानंतरच ते पुढं त्याचा सोपस्कार पूर्ण होतो.